छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा, परिस्थिती नियंत्रणात, अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीस आयुक्तांचं आवाहन. रामनवमीच्या आदल्याच दिवशी छत्रपती संभाजीनगरमधल्या किराडपुरा भागात दोन गटात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे, परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शहराच्या नामांतराच्या महिनाभरानंतर संभाजीनगरात मोठा तणाव निर्माण झालाय. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर परिसरात तयारी सुरू असतानाच अज्ञात तरुणाच्या गटानं जयंतीसाठी आलेल्या गटावर अचानक दगडफेक सुरू केली. पाहता पाहता घटनेनं रौद्ररूप धारण केलं. पोलिसांच्या आणि खासगी मिळून 13 गाड्या जाळण्यात आल्यात. काही पोलीस जखमी झाल्याचंही वृत्त आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत 12 गोळ्या झाडल्या. अश्रुचुराच्या नळकांडाही फोडण्यात आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागातील मंदिरात मध्यरात्री गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. मंदिराच्या प्रवेशद्वारावर हल्ला करण्यात आलाय. मध्यरात्री 1 वाजता ही घटना घडली. पोलीस अधिकाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांच्या आणि खासगी मिळून अशा 13 गाड्या जाळल्या आहेत. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. रात्री 12 वाजेच्या सुमारास काही कारणावरून दोन गटात वादाची पहिली ठिणगी पेटली. दोन्ही गटात सुरुवातीला बाचाबाची होऊन वाढला आणि शिवी गाळीपर्यंत पोहोचला. त्यानंतर हा वाद आणखी पुढे गेला. पुढे दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. आझाद चौक ते सिटी चौकापर्यंत सर्व पोलीस रस्त्यावर होते. सध्या सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यात काही पोलीस देखील जखमी झाल्याची माहिती मिळते. 3500 आपली पोलीस आहे, ते मोर्चेवर तैनात आहे. आपण रेल्वे पोलीसचे पण लोक बोलवलेले आहे, या सोबतच आरपीएफ पण बोलवलेली आहे. पर्याप्त पोलीस बंदोबस्त शहरामध्ये आहे. साठी आज रामनवमीचा उत्सव आहे आणि या शहराची एक परंपरा आहे. आपण सर्व उत्सव त्यौहार जे आहे ते संगनमताने आपण सगळे लोक सेलिब्रेट करत आहे. काही अनुचित प्रकार घडलेला आहे. किराडपुराच्या समोर जे एक जुनी राम मंदिर इथे आहे, काही लोक जे समाजकंटक ज्यांना आपण म्हणू ते काही वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच्यामुळे काही नुकसानही झालेलं आहे. पण चांगली गोष्ट हे आहे की राम मंदिर जे आहे, राम मंदिरमध्ये कुठल्याही प्रकारचा कसलाही नुकसान झालेला नाही आहे. राम तर माझी विनंती, हे जे घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने आता पोलीस डिपार्टमेंटनी एक कोम्बिंग ऑपरेशन करून जे हे ड्रग्सच्या कारोबारमध्ये आहे, जे ड्रग्सचा उपयोग करत आहे त्यांच्यावर कडक कारवाई करा आणि याच्यामध्येही जे दोषी असतील तर नक्की आपण सीसीटीव्ही बघा आणि जे दोषी असतील त्यांच्यावर नक्की कारवाई करा. हे सगळ्या लोकांची मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.